आणि यापुढची बातमी वसईमधून। वसईच्या सातिवली पुलावरती आज सकाळी 6 दरम्यान एक भीषण अपघात घडला। या अपघातात तिघांचा मृत्यू झालाय तर 2 जण गंभीर जखमी आहेत। प्रभाकर कुडाळकर आपल्याला माहिती देतील। प्रभाकर, हा अपघात नेमका कसा घडला आणि जखमींची प्रकृती कशी आहे? ज्ञानदा, हा जो अपघात आहे हा वसई मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाच्या सातिवली इथे घडलेला आहे। भजन ढाब्याच्या अगदी समोर सकाळी 6 जे कार होती ती मुंबईहून गुजरातच्या दिशेने जात होती आणि अचानक कार चालकाचा जो ताबा सुटला आणि ती त्याचे जे वाहन आहे हे मुंबईच्या ठिकाणी लेनवर घुसला आणि समोर जो ट्रक होता त्याला आदळला आणि भीषण असा अपघात झाला। यामध्ये एकूण 5 जण प्रवासी होते, त्यातील 3 जण जागीच मयत झालेले आहेत तर 2 जणांना सध्या उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल केलेले आहेत। अजून त्यांची ओळख झालेली नाही, त्यांचं नाव माहिती नाहीये। सध्या आता जो तपास आहे हे महामार्ग वाहतूक पोलीस करत आहेत। ज्ञानदा, या आणखी एक मुद्दा असा की या अपघातामुळे वाहतूक काही काळासाठी अर्थातच विस्कळीत झालेली होती। सध्या महामार्गावरची वाहतुकीची परिस्थिती कशी आहे? सकाळी 6 पहाटे हा अपघात झालेला आहे। 6 ते 7-2 तास वाहतूक थोडीशी विस्कळीत झाली होती, मात्र महामार्ग पोलिसांनी स्थानिक वाहतूक पोलिसांनी खबरदारी घेत वाहतूक खुली केलेली आहे। सध्या आता महामार्ग वाहतूक सुरळीत आहे। धन्यवाद प्रभाकर या सगळ्या माहितीबद्दल। तर सकाळी 6 सुमारास घडलेला हा अपघात झाला वसईच्या सातिवली पुलावरती। या अपघातात 3 जणांचा मृत्यू झालेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।